न्यू परफेक्ट स्टडी सेंटरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन यातील लेसन 11 शाहिस्तेखानाची फजिती अभ्यासणार आहोत। शाहिस्तेखानाची स्वारी विजापूरच्या आदिलशहाने जंग जंग पछाडले, पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही। त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला। शेवटी आदिलशहा नरम झाला, त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले। यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली। मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले। मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती। त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशहा होता। त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या, त्यामुळे बादशाह चिडला। त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला शिवरायांवर पाठवले। तो पुण्यावर चालून आला। त्याच्याबरोबर 1,50,000 सैन्य होते। शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या। शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत घेत शाहिस्तेखान आला। त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला। तो पुढे पुढेच येत होता, पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले। मराठे अतिशय चपळ, भीमधडी तट्टावर बसणारे, चटणी भाकरी खावी, अंगावर गोधडी घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यातून धावपळ करावी, यात मराठे फार पटायत। मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्तेखानाचे सैन्य हैराण झाले। कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला, फिरंगोजी नरसाळा। मग शाहिस्तेखान पुण्याकडे वळला। प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला। चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठी मर्दुमकीने शाहिस्तेखानाशी मुकाबला केला। 2 महिने फिरंगोजीने किल्ला लढवला, पण शाहिस्तेखानाच्या तोफाखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही। फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्तेखान खुश झाला। त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, पण फिरंगोजी बदलला नाही। लाल महालात शाहिस्तेखान शाहिस्ताखान पुण्यात आला। त्याने शिवरायाच्या लाल महालात मुक्काम ठोकला। त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला। 1 वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून हले ना। उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी। रयतेची गुरेढोरे ओढून आणी, शेतीची नासधूस करी। अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूक उद्ध्वस्त केला। धाडसी भीत, शाहिस्तेखानाची खोड मोडायचीच असे शिवरायांनी ठरवले। खान लाल महाल बळकावून बसला होता। हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते, कारण त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती। शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच। खुद्द शाहिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला। किती धाडसी बेत होता। महालात शिवरायाला मुंगीलाही वाव नव्हता। महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता। लाल महालाभोवती 1,50,000 फौजेचा खडा पहारा होता। हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्तेखानाने मनाई केली होती, पण शिवरायांच्या निर्धार एकदा झाला म्हणजे झाला। शिवरायांनी दिवस निश्चित केला। तारीख 5 एप्रिल 1663 रात्र वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती। पुढे चंद्रज्योती जळत होत्या। शेकडो स्त्री पुरुष नतून ठतून चालले होते, कोणी पालख्यात, कोणी मेण्यात, तर कोणी पायी। शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते। वरात पुढे निघून गेली, सर्वत्र सामसूम झाली। शिवराय आणि त्याची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली। यावेळी शाहिस्तेखान गाढ झोपला होता। शाहिस्तेखानाची खोड मोडली। वाड्याच्या भिंतीला भगदाड पडून शिवराय आत शिरले।
त्यांच्या स्वतःचाच वाढतो. त्यांना त्याचा कानान कोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यानंतर वाटले शाहिस्ती खान असावा, पण तो त्याचा मुलगा होता. गडबड झाली, लोक जागे झाले. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी समशेर उपसली. शाहिस्ता खान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पडू लागला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शाहिस्ते खान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार तोच शिवरायांनी त्यांच्यावर वार केला. खानाची तीन बोटे कापली गेली. प्राणावर आले ते बोटावर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी आला. धावा धावा, पकडा त्याला. असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. खानाची माणसेही घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिले. शाहिस्ती खानाने तर हायच खाल्ली. आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून ने, अशी भीती त्याला वाटू लागली. औरंगजेब बादशहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला. तो शाहिस्ते खानावर नाराज झाला. त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फत्तेक होऊन आले, म्हणजे जिंकून आले. तोफा उडाल्या. साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण शाहिस्ती खानाची फजिती हा पाठ परिपूर्ण बघितलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.